माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो जवळपास एक महिना होऊन गेला असेल या एका महिन्यामध्ये जे काय घडलं ते आपल्या समोर घडलेलं आहे अनेक संकट संकटांचं असं असतं की यायला लागली की एकामागोमाग हो एक येतात एक येत एक येतात कोरोनाशी लढतो आहोत मध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं आपण सर्व किनारपट्टीतली लोक श्वास रोखून बघत होतो की हे वादळ नेमकं कुठे धडकणार रायगडमध्ये ते धडकलं आणि त्याची नंतर जी काय मी पाहणी केली त्या वादळाची भीषणता भयानक होती जे जे त्या वादळाच्या तडाख्यात सापडले नशिबाने वाचले असं मी म्हणेन पण त्याचबरोबरीने आपल्या शासन यंत्रणेने सुद्धा खूप चांगलं काम केलं मनुष्यहानी किंवा प्राणहानी जीवितहानी कमीत कमी कशी होईल यासाठी सतर्कता दाखवली एकसुद्धा कोळी बांधव किंबवना एकसुद्धा मच्छीमारी करणारी बोट आपण समुद्रात राहू दिली नाही त्यानं वेळेमध्ये आपल्या घरात आणलं सुरक्षित जागी हलवलं आणि त्यामुळे प्राणहानी झाली पण ती कमीत कमी ठेवण्यात आपल्याला काही प्रमाणात यश आलं आर्थिक नुकसान तर झालेलं आहे मोठी मोठी झाडं उन्मळून पडले आहेत फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत घरांची छपरे उडून गेलेले आहेत नुकसान आतोनात झाले पण त्या आतोनात नुकसान म्हणजे विजेचे खांबसुद्धा उन्मळून पडलेले आहेत या नुकसानीमध्ये आपण हेही पाहिलं की सरकार खंबीरपणाने या सर्व किनारपट्टीतल्या कोकणवासियांच्या आणि जिथे जिथे हे वादळ पुढे सरकलं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्या सगळ्यांच्या पाठी खंबीरपणे उभा आहे या गेल्या काही दिवसात काय झालंय एकतर आपण असे भेटू शकत नाही होत हा विकास म्हणायचा का कल्पना नाही पण प्रत्यक्ष भेटी होत नाहीत आणि असं भेटावं हो लागतंय आणि पूर्वी आपण अनेक दिवसानंतर भेटल्यानंतर विचारायचो काय रे कसा क कसा आहेस मग जो तो आपापली दुःख असतील व्यथा असतील वेदना असतील एक बाजूला ठेवून भेटीत बोलायचं की मजेत आहे आता सगळ्यांची परिस्थिती तीच आहे कसे आहात जसे तुम्ही आहात तसेच आम्ही आहोत सगळे घरातच आहोत सगळं काही ठप्प आहे संपूर्ण जग ठप्प आहे आणि या संकटाचा सामना पण करत आहोत आज मी आपल्याशी बोलताना परवा एक तारीख आहे ही एक तारीख आषाढी तर आहेच पण जे जे आपल्यासाठी डॉक्टर्स योद्धे बनून लढत आहेत त्यांचा डॉक्टर्सचा राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे त्या सगळ्यांना मी त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही जी लढाई लढतात आमच्यासाठी त्याच्यात आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आहोत तुमच्यासोबत तुम्हाला आम्ही सहकार्य करतो हो, आहोत आणि करू हे एक वचन त्यांना देतो डॉक्टर दिनाबरोबर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांचाही जन्मदिवस आणि हा दिवस आपण हा सप्ताहच आपण शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करतो म्हणजे दोन्ही जे आत्ता आपल्याला जीव वाचवत आहेत त्या डॉक्टरांचा तो दिवस आहे आणि योगायोगाने वसंतरावांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जो शेतकरी दिन साजरा करतो म्हणजे आपल्याला जगाला जो आपलं धान्य पिकवतो त्यांचासुद्धा हा एक दिवस आहे म्हणून मी या दोन्ही शेतकऱ्यांना आणि माझ्या डॉक्टर्सना विनम्र नमस्कार करतो आणि आपल्याशी आता बोलतो साहजिकच आहे तीस तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे माननीय पंतप्रधानांनी तीस जूनपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे तीस जूननंतर काय होणार मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू आपण एक एक गोष्टी सोयीसुविधा सेवा ह्या उघडत जाणार म्हणजेच तीस तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही मग काय होणार असंच राहणार का तर तेही उत्तर नाही आहे आपण गेले एक पंधरावीस दिवस अनुभवतो आहोत एक 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 करत महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत सेवा सुविधा आणि काही गोष्टी म्हणजे दुकानं असतील आजपासून आपल्या ना नाविकांची जी सेवा आहे ती सुरू होते आहे अशा काही गोष्टी सुरू करतो दुकानं सुरू झालेली आहेत काही ऑफिसेस काही प्रमाणात त्यांच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती त्यांना आपण परवानगी देऊन ती सुरू झालेली आहे तर एक एक गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत हे हळूवार का करतो आहोत आपण ह्याचं कारण अजूनही संकट नाही टळलेलं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणून सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ धोका टळलेला नाही पण आपण थोडंसं कात्रीत सापडलेलो आहोत ज्याला म्हणतात ना इकडे आड आणि तिकडे विहीर आपल्याला इथेही पडायचं नाही आणि तिथेही पडायचं नाही मधोमध बरोबर आपला तोल सांभाळून मद हे संकट पार पाडायचे संकटाचा काळ हा पार पाडायचा आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ अर्थचक्राला एक गती द्यायला आपण सुरुवात करण्यासाठी म्हणून एक एक गोष्टी आपण उघडत चाललेलो आहोत एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय आता आपण बिंधास अजिबात नाही कृपा करून तशा गैरसमजात तशा भ्रमात राहू नका कारण तसं जर का आपण वागू तर करोना आवासून बसलेलंच आहे आपण करोनापासून वाचण्यासाठी घरात राहा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच घराबाहेर पडा हे माझं आजही सांगणं आहे तुम्ही म्हणाला अरे हा काय आलं की नुसतं आपलं काळजी काळजी आणि काळजी आपलं सरकार काळजीवाहू नाही आहे कारण नेहमी असं म्हणतात ज्या सरकारला स्वतःची काळजी असते त्याला काळजीवाहू म्हणतात हे सरकार तुमचं आहे मजबूत आहे आणि तुमची महाराष्ट्राची काळजी घेणारंही सरकार आहे आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की तुम्हाला धोक्यापासून सावध करणं बाहेर जर का आपण पडलो आणि वावरलो तर धोका आहेच प्रत्येक पावलावरती धोका आहे पावला मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की माझे सगळे महाराष्ट्रातले बांधव माता भगिनी ह्यांचा सगळ्यांचा माझ्यावरती आपल्या सरकारवरती विश्वास आहे आणि जे जे काही सरकार सांगते त्या सूचना तुम्ही पाळता आहात म्हणून मला तुमचा अभिमान आहे हे करत असताना काही ठिकाणी जसं आपण लोकलची मागणी केली होती त्या लोकल सुरू झालेल्या आहेत मुंबईमध्ये ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे सुरू झालेले आहेत तिथेसुद्धा लोकांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे विशेष म्हणजे जो शेतकरी ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला तो शेतकरी आपण सगळे लॉकडाऊनमध्ये घरी असलो तरीसुद्धा न थकता न थांबता आपल्यासाठी मेहनत करतोय घाम आहे जमिनीत राबतोय भूमीमध्ये राबतो आहे अफाट मेहनत करतोय त्या शेतकऱ्याच्या सोबत आपण आहोत आणि आपण राहिलं पाहिजे मला कल्पना आहे की जसजसा हा सीझन आता पुढे सरकतो आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मग मराठवाडा असेल विदर्भ असेल काही ठिकाणावरून तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याची गंभीर दखल आपण घेतलेली आहे तक्रारी कोणत्या आहेत बोगस बियाणं हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे ह्याचं कारण शेतकरी हा एक तर शेतकऱ्याची अवस्था सगळ्यांचीच सारखी झालेली आहे रोजगारच नाही आहे तरी देखील मागचा पुढचा विचार न करता हा शेतकरी आपल्यासाठी मातीत राबतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मरमर मरून राब राब राबून अफाट कष्ट करून जे बियाणं त्यांनी पेरलं ते बियाणं उगवलंच नाही मग काय करायचं दुबार फेरणीचं संकट आलं आणायचे कुठून पैसे एक तर असंही कर्जाचं ओझं जे आपण बऱ्याचशा प्रमाणात उतरवलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ज्या जो शेतकरी माझा या कर्जमुक्तीच्या योजनेमधून काही कारणासाठी म्हणजे जसं मी मागे सांगितलं तुम्हाला की दोन टप्प्यात जी आपण करणार होतो कर्जमुक्ती त्याच्यातला काही भाग काही लाख शेतकरी हे नेमकं तिथल्या स्थानिक निवडणुका आल्या आचारसंहिता सुरू झाली म्हणून ही कर्जमुक्ती था तिथली थांबली त्याच्यानंतर करोनाचं संकट आलं म्हणून ही कर्जमुक्ती थांबली पण आता आपण ठरवलेलं आहे की लवकरात लवकर हा उरलेला सुद्धा शेतकरी आहे त्याला देखील कर्जमुक्त करायचं मग हे असं सगळं करून पैसा पैसा जमून तो आपल्यासाठी बियाणं विकत घेतो पेरतो आणि राबतो आणि बियाणं चुगवलं नाही पण मी माझ्या शेतकरी दादांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे ज्यानी ज्यानी तुम्हाला फसवलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना सजा तर होईलच पण जे नुकसान तुमचं झालेलं आहे त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं तुम्हाला हे सरकार नुकसान भरपाई सुद्धा मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीये काळजी करू नका हे सरकार म्हणजे असं बेवारसेचा कारभार नाहीये कोणी यावं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला फसून जावं अजिबात नाही चालणार ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे त्यांना शिक्षाही होणार त्यांना शिक्षाही करणार आणि म्हणून मला असं वाटतं की एक एक, एक संदपणा जो आपल्यामध्ये आहे तो फार महत्त्वाचा आहे मला विशेष धन्यवाद आणखीन सर्व धर्मियांना द्यायचे आहेत सर्व धर्मीय मग त्याच्यामध्ये माझे हिंदू आलेच मुस्लिमही आले ख्रिश्चनही मुस्लिम आले शीखपंथी आले सगळेच आले ह्याचं कारण मी मागे आपल्याशी बोललो होतो साधारणतः शिमगा म्हणजे होळी झाली शिमगा झाला आणि कोरोनाची बोंबाबोम सुरू झाली ते अजूनही कायम आहे सगळ्यांनी मग तो ईद असेल मग आपली रामनवमी असेल आता तर मुख्य म्हणजे आषाढीची वारी आषाढी एकादशी आता पर्वा आहे मी चाललो आहे पण सगळ्यांनी आपल्याला एक सामाजिक भान ठेवून हे उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धती पद्धतीने जसं सरकार सांगते तशा पद्धतीने ते आता साजरा हा शब्द विचित्र आहे पण घरातल्या घरात का साजरा करतात सगळ्यांनाच धन्यवाद दिले पाहिजेत आपल्या परंपरा आहेत आषाढी एकादशीची परंपरा वारीची परंपरा ही किमान सात आठशे वर्षापूर्वी पचूची आहे आणि आपल्याशी मी आज बोलताना दोन हजार वीस साल सुरू आहे मी मला दोन हजार दहाचं साल आठवलं दोन हजार दहा साली मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं कसं घेतलं आपल्याला माहिती आहे मी ह्या संपूर्ण वारीचा पाठपुरावा केला पण मी वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता हेलिकॉप्टरमधून सहभागी झालो आणि एरियल फोटोग्राफी केली त्याचं पुस्तकसुद्धा मी आपल्या चरणी तुम्हाला मी सगळ्यांना अर्पण केलेलं आहे पहावा विठ्ठल मी विठ्ठल पाहिला नक्की पाहिला मंदिरात जाऊन नाही पाहिला कारण मी हेलिकॉप्टरमध्ये होतो पण अथांग पसरलेल्या त्या वारकऱ्यांमध्ये मला ते विठ्ठलाचं विश्वरूप दिसलं माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन विश्वरूप ज्याला म्हणतात ते विश्वरूप काय असतं ते, का ते विश्वरूप मी त्या वारकऱ्यांच्या रूपात पाहिलं देहबान हरकून हे वारकरी विठूनामाचा गजर करत चालत असतात अक्षरशः चा देवान हरकलेले असतात म्हणजे कशाचं काही त्यांना सगळं जग आजूबाजूला आहे नाही आहे नाही बस विठुमाऊली विठुमाऊली विठूनामाचा गजर करत चा ते चालत असतात ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा अनेक ठिकाणावरनं संत महात्म्यांच्या पालख्या तिकडे येतात आणि मग ते रिंगणं होतात मध्ये मग ते इंदापूरचं रिंगण असेल वाखरीचं रिंगण असेल ते घोडे धावतात हे सगळं अप्रूप हे केवळ आपल्या देशातच होऊ शकतं पण त्या सगळ्या वारकऱ्यांनी सुद्धा संयम दाखवला जे सरकार म्हणेल ते हे असे असे नागरिक कुठे सापडणार तुम्हाला आणि त्या वारकऱ्यांना सांगतोय की नायलाज म्हणून आपल्याला यावेळेला तो सगळा तो सगळा वारीचा सोहळा हा आटोपशीर करावा लागला पण मी आपल्या वतीने आपल्या विठुरायला साकडं घालायला जाणार आहे नक्की जाणार विठुरायाला मी साकडं घालणार की विठुराया हे काय आहे कोणते दिवस आहेत कशी दिवस आहेत कशी परिस्थिती आहे हे तुझे लाखो करोडो भक्त आज तुझ्या दर्शना विना घरातल्या घरात आहेत आणि का तरी अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे तुझे चमत्कार आम्ही अनेक ऐकलेत आम्ही तुमचे च, च चमत्कार अनेक चित्रपटातून पाहिलेत पण आता हा चमत्कार आम्हाला दाखव आणि हे करोनाचं संकट लवकरात लवकर नष्ट करून केवळ माझा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला पुन्हा एकदा सुखाचे समृद्धीचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस दाखव हे साकडं घालायला मी जाणार आहे वारकऱ्यानो आशीर्वाद तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी असू द्या की ते आशीर्वाद घेऊन मी विठुरायचे आशीर्वाद घ्यायला जाईन आणि मला खात्री आहे तुम्ही जर मागे उभे राहिलात ना तर आपली विठू माऊलीसुद्धा त्या माझ्या साकड्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही तुमचा आशीर्वाद मी आज मागतो आहे मी आषाढी एकादशीला तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून नाही तो मान बहुमान वेगळा पण मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जातो आहे जेव्हा तिथे मी पोहोचेन तेव्हा मी तुमचा प्रतिनिधी वारकरी म्हणून मी तिथे पोहोचणार आहे म्हणून मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आषाढीची ही उद्याची आषाढी परवाची आषाढी एकादशी येते त्याच्यानंतर दहीहंडी येते दहीहंडीच्या मंडळानं सुद्धा मला खास धन्यवाद द्यायचे कोणीही माझ्याशी बोलायला आलं नाही कोणी कोणाशी चर्चा केली नाही पण एक सामाजिक भान ठेवून त्यांनी स्वतःहून दहीहंडीचा उत्सव हा रद्द केला ह्यालाच म्हणतात एक सामाजिक जाणीव सामाजिक भान शेवटी उत्सव उत्सव म्हणजे काय कोणासाठी उत्सव आनंदासाठी असेल पण जर हे संकट चहूबाजूनी आपल्याला वेढून टाकत असेल तरी देखील आम्ही उत्सव साजरे करतोय हे असा आंधळीपणा नाही उपयोगाचा मग दहीहंडी झाल्यानंतर मी काल परवाकडेच गणपती उत्सवाबद्दल एक आपल्याला विनंती केलेली आहे कारण जसं वारीची परंपरा आहे दहीहंडी आपल्याकडे साजरं होतो आहे मग गणपती बाप्पा येणार मग नवरात्री येणार मग दिवाळी येणार त्याच्यामध्ये ईद येणार मग आपल्या मुंबईमध्ये माउंट मेरीची यात्रा येणार हे सगळे सणवार हे सगळ्या धर्मियांचे हे आता येणार हे येणार पण त्याच्यामध्ये जर का आपण आपलं सामाजिक भान पाळलं नाही तर ज्या संकटाची आपण लढतो त्या संकटाला आपण आपला दरवाजा उघडा करून देतो आहोत म्हणून मी गणपती उत्सवात सगळ्यांना विनंती केलेली आहे एक तर सर्व मंडळांची मी बैठक घेतली आणि त्यांनासुद्धा मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की सर्व मंडळांनी एक सुरामध्ये सांगितलं की उद्धवजी सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे तुम्हालासुद्धा मी मनापासून नमस्कार करतो आहे आणि सुद्धा हेच जे विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आहे आपण जो निर्णय घेतला आहे की यावेळेला एक सामाजिक भान ठेवून हा उत्सव साजरा करूया मी सर्वांना विनंती केलेली आहे की जिथे जिथे सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव होतात मुंबई पुणे सर्वत्र सर्वत्र राज्यभर होतात मग काही काय मूर्त्या पंधरा पंधरा वीस वीस फूट असतात बावीस फूट तेवीस फूट नाही आता ही ही परिस्थिती तशी नाही आहे सर्वांनी थोडा संयम ठेवा आणि मूर्तीची उंची जास्तीत जास्त मी चार फूट सांगितलेली आहे का चार फूट सांगितली तर मूर्ती सुद्धा जास्त लोक एकमेकाच्या जवळ येता कामान आहेत विसर्जनाची सुद्धा आगमनाची मिरवणूक नाही विसर्जनाची मिरवणूक नाही मग गणेशोत्सव साजरा कसा करायचा अजून थोडा अवधी आहे आपण चर्चा करून त्याच्यातनं सुद्धा हा नेमका कसा करायचा त्याच्यावरती मार्ग काढू कारण आपण परंपरा जपणारी माणस आहोत ज्या लोकमान्यांनी त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घरातला गणपती त्यांनी बाहेर आणला कारण स्वराज्य त्याच्यासाठी लोकं एकत्र आली पाहिजे मग त्यांनी सणांची चळवळ केली आपण चळवळीचा वारसा घेऊन पुढे जायचं आहे त्या चळवळीमध्ये सगळी लोकं एकत्र आली एकोपा वाढला आता सुद्धा तो एकोपा कायम आहे मग हा एकोपा चळवळीसाठी पुढे न्यायचा असेल तर आपण आपला महाराष्ट्र विघ्नहर्ता विघ्नहर्त्याचं आगमन होतंय मग त्याचे आशीर्वाद घेऊन त्याच्या साक्षीने विघ्नमुक्त करू शकतो का करोनामुक्त करू शकतो का हे आपल्याला बघायला पाहिजे आणि करू शकतो जर का आपण ठरवलं तर आपण नक्की करू शकतो आरोग्यविषयक जर का आपण शिबिरे घ्यायचं ठरवलं मध्ये मी जसं आपल्याला सांगितलं की रक्ताचा तुटवडा आल्यानंतर रक्तपुरवठा किंवा रक्ताचा साठा कमी होता तेव्हा मी दोन वेळा आवाहन केलं की रक्तदान करा मी आवाहन करण्याचा अवकाश बाजूने रक्तदाते पुढे आले आणि ती जी काय आपली टंचाई होती ती दूर झाली रक्तदान करा म्हटलं तर रक्तदान केलं कारण आपण गणपतीचे अंधभक्त नाहीत तर जागरूक भक्त आहोत आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आरोग्यविषयक काय खबरदारी घेता येईल काय जागरूकता आणता येईल काय करता येईल या सगळ्या गोष्टी आपण हळूवर सांगत जाऊ तूर्त मी आपल्याला मूर्तीची एक कल्पना दिलेली आहे रक्तदानाबद्दल मी जेव्हा बोललो तेव्हा आणखीन एका विषयाबद्दल मला आपल्याशी बोलायला पाहिजे आणि तो विषय आहे रक्तदानाशी निगडीत तो म्हणजे प्लाझ्मा प्लाझ्मा थेरपी आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मार्चपासून हे करोनाचं संकट आपल्यासमोर आल्यानंतर त्या संकटाशी आपण जे जे हातात शस्त्र मिळेल ते शस्त्र घेऊन लढतो आहोत मग लॉकडाऊन असेल लॉकडाऊन ट्रॅकिंग ट्रेसिंग असेल तेही करतो आहोत चाचण्या वाढवतो आहोत चाचण्या वाढवल्यानंतर उपचार पद्धती आणि मी नक्की सांगेन अभिमानाने सांगेन की आपला महाराष्ट्र आपली मुंबई जे आपले डॉक्टर्स आहेत जो आपला टास्क फोर्स आहे उपचाराच्या बाबतीमध्ये जगाच्या बरोबरीने आपण चाललेलो आहोत कुठेही एक सूतभर सुद्धा जगाच्या पाठी आपण नाही चहूबाजूला आपली नजर आहे कोणत्या देशात काय चालले या देशात काय चालले कोणते उपचार होत आहेत कोणते औषधे होत आहेत म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये सहज मी बसलो असताना मला मेसेज आले बी बी मध्ये एक बातमी होती ब्रेक डेक्सा डेक्सामेथाझॉन हे नवीन औषध सापडलं मी ट्रान्सफोर्टच्या औषध डॉक्टरना फोन केला ते म्हणाले उद्धवजी हे औषध आपण गेले दोन महिने आवश्यकतेनुसार वापरतोच आहोत म्हणजे आपण हे औषध वापरतोच आहोत मग प्लाझ्मा थेरपी प्लाझ्मा थेरपीसुद्धा आपण साधारणतः मार्च एप्रिलपासून सुरू केलेली आहे पण आज मला अभिमानाने एक गोष्ट सांगायची वाटते की सुरुवातीला आपल्याकडे एक दोन ठिकाणीच प्लाझ्मा थेरपी आपण वापरत होतो आजपर्यंत साधारणतः असं धरा की दहा जणांवरती आपण उपचार केले असतील तर जवळपास नऊ जणं त्याच्यात बरे झालेत सात जणं तर जवळपास बरे होऊन घरी पण गेलेले आहेत म्हणजे प्लाझ्मा थेरपीसुद्धा उपयोगी पडते आणि त्याच्यासाठी उद्याच एका गोष्टीचं आपण लोकार्पण करतो आहोत जे करतो आहोत ते तळमळीने करतो आहोत मनापासून करतो आहोत आणि आवश्यकतेपेक्षाही थोडे जास्त करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि उद्या आपण एका गोष्ट अशी करतो की कदाचित मी कदाचित शब्द वापरतोय कदाचित देशातलं सगळ्यात मोठं प्लाझ्मा थेरपी देणारं आपलं राज्य ठरेल प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारं रा आपलं राज्य ठरेल कारण आपण ही केंद्र वाढवत आहोत पहिल्यांदी दोन होती त्याचा त्याचा व्याप विस्तार आपण करतो आहोत उद्या कदाचित देशातलं सगळ्यात प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारं रा पहिलं राज्य ठरेल आपलं पण हे सुविधा झाल्या मला जे खास करून ज्यांना कोरोना होऊन जे सुखरूप बरे होऊन घरी गेलेत त्यांना एक विनंती करायची रक्तदान हे कसं एक रक्तदान कोणी करू शकतं पण प्लाझ्मा प्लाझ्मा कोणाचा वापरू शकतो रक्तगटाप्रमाणे तर तो वापरावं लागतोच पण ज्यांना कोरोना होऊन जे बरेच झालेत आणि ज्यांच्या शरीरात ती अँटीबॉडी तयार झालेली आहे अशांचं रक्त घेऊन त्यातनं प्लाझ्मा घेऊन त्या त्या रक्तगटाच्या रुग्णाला जर तो प्लाझ्मा आवश्यकतेनुसार वापरला तर बऱ्याच रुग्णांचा प्राण आपण वाचवू शकता आणि म्हणून खास करून मला जे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांना विनंती करतो आहे की कृपा करून आपण पुढे या आमच्या शासकीय विद्यालयांना विद जी वैद्यकीय विद्यालय आहेत त्यांना संपर्क करा शासकीय डॉक्टर्स आहेत त्यांना संपर्क करा आणि आपण जसं रक्तदान करतो रक्तदानच करायचं आहे पण तसं प्लाझ्मादान करा की जेणेकरून आपण वाचलात आपल्या माध्यमातून आणखीन काही जण वाचू शकतो ह्यालाच तर आपण एकत्रितपणा म्हणतो ह्यालाच तर आपण एकजूट म्हणतो आणि ती आपल्या रक्तामध्ये आहे आणि ती मी मागेही म्हटलं होतं लढणं हे आपल्या रक्तात आहे आणि जेव्हा रक्ताचा तुटवडा होता तेव्हा रक्तदान करून हा लढाऊबाणा आपण सिद्ध केला आहे आता हा पुन्हा एकदा सिद्ध करण्याची नव्हे पण त्याच्या आवश्यकतेनुसार वापर करण्याची गरज आहे बांधवांनो आणि माता भगिनीनो एक गोष्ट नक्की आहे की जसं मी औषधाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की कोणत्याही औषधाच्या बाबतीत आपण पाठी नाही आहे सुरुवातीपासून जी जी औषधं आपल्याला वाटतात की वापरली पाहिजेत म्हणजे आता सगळीकडे रेमडेजीवीर 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 कितीला मिळणार रेमडेजीवीर मिळणार की नाही रेमडेजीरची किंमत काय होणार मग फॅव्हिपीरावीर म्हणजे जशी जशी नावं येतात तस तसं त्याचा बोलबाला होतो पहिला होता तो एस सी क्यू एस सी क्यू एस सी क्यू हायड्रॉक्सिक्लोरोक्विन मग त्याचा एक हे झाला ते वाप आपण आहे आवश्यकतेनुसार वापरतोय रेमडेझिवीर वापरतो आहोत टॉझिलिझोम ॲप वापरतो आहोत वापरतो आहोत डॉक्सी वापरतो आहोत तुम्ही नाव सांगा ती सगळी औषधं आपण इकडे वापरतो परंतु ही औषधं वापरायला साहजिकच आहे आपल्याला केंद्र सरकारच्या त्या आरोग्य विभागाची परवानगी लागते आणि मला एक गोष्ट आपल्याला सांगायची साधारणतः एप्रिल शेवट किंवा मे असेल मेची सुरुवात किंवा पहिल्यामध्ये असेल आपण ह्या औषधाच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा सुरू केला रेमडेसिवीर आणि फॅवी पिरावीर कारण तिथून परवानगी घ्यावी लागते मग त्याच्यानंतर एका रुग्णांच्या ग्रुपवरती त्याची टेस्ट घ्यावी लागते ती यशस्वी झाल्यानंतर मग तिथून परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमा प्रमाणात आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा लागतो आता गेल्या आठवड्यामध्ये ह्याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे रेमडेसिवीर आणि फॅवि पिरावीर येत्या काही दिवसात याचा पुरेसा साठा हा आपल्याला उपलब्ध होईल किमतीची परवा करू नका शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयामध्ये मी तर म्हणतोय की रेमडेजीवीर आणि ही औषधं आपण मोफत उपलब्ध करून देण्याच्या विचारामध्ये दे आहोत पण पहिली गोष्ट ही उपलब्ध आहे, होत आहेत आता म्हणजे कोणी काळजी करण्याचं कारण नाही आहे कसं मिळणार आत्ता आहे अजून एक थोडे दिवस आपल्याला त्याच्या साठ्याबद्दल किंवा उपलब्धतेबद्दल आपण प्रयत्न करून ती उपलब्ध करून देतो आहोत पण एकदा का हा साठा आपल्याकडे किंवा ज्याला म्हणतो ना पुरवठा व्हायला लागला की त्याचा कुठे मी तुटवडा पडू देणार नाही ही तुम्हाला मी खात्री देतो आहे रुग्णांची संख्या वाढते वाढणार तुम्ही म्हणणार वाढणार म्हणजे काय नाही तसं नाही आहे ह्याला दोन गोष्टी आहेत आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी हळूहळू मिशन बिगिन अगेन म्हणून सुरुवात केलेली आहे ये जा वाढली भेटणं वाढलं संपर्क वाढला आणि तो संपर्क वाढल्यानंतर साहजिकच आहे रुग्णांची संख्या ही सुद्धा वाढत चाललेली आहे पण ही रुग्णांची संख्या वाढत असताना आपण टेस्टची संख्यासुद्धा वाढवतो आहोत आणि ती वाढवलेली आहे म्हणून आता रुग्ण येण्याची वाट न बघता आपण वायरस पोचायच्या आत तिकडे पोचण्याचा प्रयत्न करतो आहे चेस द वायरस ही एक नवीन संकल्पना मुंबईत सुरू केली ती संपूर्ण राज्यभर आता आपण राबवत आहोत चेस द वायरस आणि त्याच्यासाठी रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी आपल्याकडे आरोग्य सुविधाही आपण वाढवत आहोत औषधांची सुद्धा कुठेही टंचाई होणार नाही औषधोपचार ते सुद्धा वाढवत आहोत पण यानिमित्ताने मला पुन्हा एकदा काही डॉक्टर्स जे आहेत ज्येष्ठ डॉक्टर्स मी समजू शकतो प्रत्येकाला जीवाचा जीवाची काळजी असतेच पण काही ज्येष्ठ डॉक्टर्स जे पंचावन्न साठीच्या वरती आहेत पण अनुभव आहेत अनुभव आहे त्यांना पंचावन्न साठीच्या वरती आहेत आणि ज्याला आपण म्हणतो की हाय रिस्क म्हणजे ह्या डॉक्टर्सनासुद्धा त्यांनासुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र चोवीस तास ही रुग्णांची काळजी आहेच तर त्यांनासुद्धा इतर काही व्याधी किंवा विकार आहेत म्हणजे डायबिटीज असतील किडनीचे विकार असतील समजा दुसऱ्या काही आणखी गोष्टी असतील तर ते सुद्धा थोडेसे घाबरून हॉस्पिटलमध्ये जात नाही आहेत मी त्यांना नम्रपणाने विनंती करतोय की आपण काळजी करू नका एक काळ असाही होता की सगळीकडे पी पी किट पी पी किट मिळत नाही पी पीपी किट मिळत नाही एन नाईन्टी फाय मास्क मिळत नाही आता या सगळ्याचा पुरवठा आपल्याकडे मुबलक आहे साठा मुबलक आहे काही काळजी करू नका तुमच्या पाठी सरकार आहे जे जे तुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे ती संपूर्ण खबरदारी घेण्याची तयारी सरकारची आहे कारण आपण कोविड योद्धा म्हणायचं आणि त्याला बिना बिनाशस्त्रांनी पाठवायचं असं अजिबात होणार नाही पण आज आपली गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे आपल्या अनुभवाची गरज आहे कारण अनेक ठिकाणी आपण ज्येष्ठ डॉक्टरांची एक अनुपस्थिती ही अनुभवतो आहोत म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण जिथे जिथे असाल हॉस्पिटलमधले असाल हॉस्पिटलमध्ये जा खाजगी आपले दवाखाने क्लिनिक असतील कृपया सुरू करा ज्या ज्या गोष्टीची आपल्याला उपकरणाची आवश्यकता असेल ती सरकारकडून आपल्याला दिली दिली जाईल तुम्ही त्याच्यात अजिबात काळजी करू नका तुम्हाला जे जे पाहिजे ते पुन्हा मिळेल ते पूर्ण मिळेल अशा पद्धतीने आपण एका बाजूला आरोग्य सुविधा वाढवत चाललेलो आहोत एका बाजूला टेस्टची संख्या वाढवत चाललेलो आहोत टेस्टची केंद्रं वाढवत चालले आहोत आता तर काही अँटीबॉडी आणि अँटीजेन टेस्ट करण्याचे रॅपिड किट येत आहेत तेही मोठ्या प्रमाणावरती आपण घेतो आहोत की हो। ज्याचा एक प्राथमिक जो आपल्याला गाईड करू शकतो मार्गदर्शक ठरू शकतो की कोणाला हा कोरोना होऊन गेला आहे का त्याच्याबद्दल एक माहिती मिळते आणि साधारणतः निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्याच्याबद्दल एक गाईडलाईन मिळते आणि मग आपण त्या पद्धतीने त्याला वेगळं करून उपचार सुरू करू शकतो तर ह्याही टेस्ट आपण करतो आहोत ह्याचं कारण असं की आता पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर नवीन अंकुर येतात कोंब येतात पालवी फुटते हिरवंगार होतं सगळं हिरवे हिरवे गार गालीचे सगळीकडे पसरलेले दिसतात फार सुखद असं दृश्य असतं पावसाळा जसं एक नवीन जीवन घेऊन येतो तसंच प्रत्येक ऋतू हा त्याचे काही चांगले आणि काही विचित्र गोष्टी घेऊन येत असतो पाऊस म्हटल्यानंतर ह्या दोन तीन बैठका गेल्या काही दिवसात झालेल्या त्याच्या आधी झालेलं जसं निसर्ग चक्रीवादळ आलं त्याच्या तयारीची बैठक जास्त पाऊस पडणार आहे का मग कुठल्या भागात पडणार आहे पूर येऊ शकतो का त्याची तयारीची बैठक म्हणजे पाऊस आला आनंद हा घेऊन येतो नवजीवन घेऊन येतो पण कुठेतरी नैसर्गिक आपत्ती घेऊन येतो पूर आला नाही तरी काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे इतर रोगराई येते मग त्याच्यात मलेरिया आला डेंग्यू आला लेप्टो आला डायरिया आला सर्दी खोकला आला आणि त्याच्यासोबत करोना आहे मग काय करणार ह्याची सुद्धा तयारी आपली सुरू आहे पण मला आपल्याला खास करून शहरी भागात राहणारी जी लोकं आहेत त्यांना सांगायचं मग मुंबई पुणे नाशिक सगळीकडे संभाजीनगर आहे नागपूर आहे सगळीकडेच की या वेळेला आपले सगळे कर्मचारी ह्या करोनाच्या लढाईमध्ये आहेत अफाट मेहनत करत आहेत साफसफाई करत आहेत नालेसफाई होते सगळं साफसफाई होते पण आता थोडी स्वतःची काळजी मी एक दोन वर्षापूर्वीसुद्धा किंवा मला असं वाटतं तेही त्याला सात आठ वर्षे झाली असतील विशेषतः तेव्हा मुंबई पुरतं मी बघत होतो आता तर माझा महाराष्ट्र तुम्ही सगळे माझे सोबती आहात मला संपूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे सांगण्याची गोष्ट काय की हे जे दिवस असतात ते मे मलेरिया आणि डेंग्यूचे असतात आणि या डेंग्यू असं विचित्र आहे की एक कोलाच्या बाटलीचं बुज असं उपडं पडलेलं असेल आणि त्याच्यात तेवढं बुजभर जरी पाणी असलं तरी सुद्धा डेंग्यूच्या आळ्या होऊ शकतात अंड कुठे अर्धवट पडलेलं फुटून पडलेलं आहे टायर टायर पडलेले असतात हे फार धोकादायक त्याच्यानंतर प्लास्टिकचं कवर असतं त्याच्यात ते थोडेसे असे खळगे तयार होतात त्याच्यात पाणी साठतं नारळाच्या त्या क काय त्याला म्हणतात कवट्या त्याच्यात पाणी साठतं झाडांच्या फांद्या तुटून ढोल्या तयार झाल्या असतात त्याच्यात पाणी साठतं आणि त्याच्यात सुद्धा डेंग्यू होऊ शकतं तर आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे कुठेही पाणी साठू देऊ नका एअर कंडिशनच्या खाली त्याच्यानंतर फ्लॉवर पॉटमध्ये अनेक घरामध्ये फेंगशुई फेंगशुई त्याच्यासाठी जे काय झाडं लावली जातात त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यात डेंग्यूच्या आळ्या होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आता आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे कारण एका माँग एक संकटाची मालिका ही आपल्याला आता तोडायलाच पाहिजे मी तुम्हाला ह्या सगळ्या काळज्या घ्यायला सांगतो आहे कारण एक आपुलकीने सांगतोय प्रेमाने सांगतो आहे की काय करावं काय करू नये आजसुद्धा मी जेव्हा बघतोय की अनेक ठिकाणी मुंबईत असो शहरात असो पुण्यात असो ग्रामीण भागात असो काही ठिकाणी अरे आता झालं सगळं नाही झालेलं काही नाही आहे झालेलं काही नाही आहे भाजीवाले बसलेत तिकडेसुद्धा गर्दी होते तोंडावरती मास्क नाही हात कुठेही लावतायत चेहऱ्याला हात लागत आहेत आपणहून कोविडला बळी पडू नका आपणहून पडू नका ह्या ज्या प्राथमिक ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या जर का आपण पाळल्या म्हणजे बाहेर फिरताना तोंडावरती मास्क लावणं एकमेकावर अंतर ठेवणं आपण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मॉर्निंग वॉक वॉकला आपण परवानगी दिलेली आहे सकाळचा व्यायाम करायला परवानगी दिलेली आहे तो आरोग्यासाठी दिलेले आहे आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून दिलेले आहे आजाराला बळी पडण्यासाठी नाही आहे तर ह्या काही गोष्टी हे आपल्याला पाळाव्या लागतील जशा काही काही गोष्टी आपण ओपन करत चाललेलो आहेत तशा ह्या केसेस वाढत आहेत आणि काही ठिकाणावरून माझ्याकडे विचारणं होते की आम्हाला ह्या भागामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची परवानगी द्या लॉकडाऊन करायचं का मी आपल्याला प्रश्न विचारतोय करायचं लॉकडाऊन कारण हे तुम्ही ठरवायचे जर गरज नसताना बाहेर पडलात आणि गर्दी केली आणि केसेस वाढायला लागल्या तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या मग एक एक गोष्टी आपण पुढे पाऊल टाकताना पुन्हा मागे नाही यायचं आता म्हणून लॉकडाऊन करायचं की नाही ह्याचा निर्णय आता मी तुमच्यावर सोपवतोय आहे जर मला असं वाटलं की गर्दी वाढते केसेस वाढत आहेत तर मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की अशा ठिकाणी जर का आवश्यकता वाटली शक्यतो नको पण आवश्यकता वाटली तर मग पहिल्यासारखा लॉकडाऊन करण्याची गरज तिकडे पडू शकते कारण करोना हा व्हायरस वस्त्या एक एक वस्ती जसं काही ठिकाणी तो शिखरावरती पोचला खाली आला पण वस्ती बदलली वस्ती बदलली काही ठिकाणी जिकडे अजून प्रादुर्भाव नाही आहे तिकडे सुद्धा गाफील राहून नाही चालणार तर ह्या अशा काही काळज्या घेऊन आपल्याला ह्या पुढच्या काळाची वाटचाल करायची आहे दरम्यान मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांसाठी सुद्धा कर्जमुक्तीची योजना जी थोडी काही भागात अपूर्ण राहिली ती आपण पूर्ण करतोय बोगस बी बियाण्यामुळे फसले गेलेले शेतकरी त्यांच्या पाठीशी आपण उभे राहतो आता तीस जूनला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ह्याच्यामध्ये खास करून जे भगव रेशन कार्ड ह्यांना अन्नधान्य देण्याची देण्याची जी योजना आहे तिची मुदत संपते बिना रेशन कार्ड ज्यां म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना अन्नधान्य देण्याची योजना संपते मी गेल्या आठ दहा पंधरा दिवसापूर्वी जेव्हा प्रधानमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होती तेव्हा स्वतः ही मागणी केलेली आहे की तीस तारखेला ही मुदत संपते धान्य देण्याची मुदत संपते आहे कृपा करून आणखीन तीन महिन्यासाठी आम्हाला वाढवून द्या कारण अजूनही हे संकट गेलेलं नाही उठं केसेस वाढत आहेत त्याच्यामुळे ही भगवा रेशन कार्ड असेल किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही यांना धान्य देण्याची जी काही योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ती आणखीन आम्हाला तीन महिने वाढून द्या हे मी पंतप्रधानांकडे मा सांगितलेलं आहे मला खात्री आहे की त्यांनासुद्धा व्यवस्थित सगळ्याची कल्पना आहे आणि ही कल्पना असल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला त्याच्याबद्दल परवानगी मिळेल ही मला खात्री आहे हे सगळं झालं चित्र हे आरोग्यविषयक अर्थचक्राच्या बाबतीमध्ये आपण खचून गेलेलो नाही आहोत मला एका गोष्टीचा अजून एक अभिमान आहे नक्कीच आहे की गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्राने जवळपास सोळा हजार कोटींचे सामंजस्य करार काही विदेशी कंपन्यांसोबत हो केलेले आहेत सोळा हजार कोटी ही एक फार आपली जमेची बाजू आहे म्हणजे या संकटामध्ये सुद्धा आपला महाराष्ट्र हा विविध गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना आपला वाटतोय हे फार महत्त्वाचं आहे येत आहेत या गुंतवणूकदारांना कुठे आपण दरवाजे बंद ठेवलेले नाही आहेत या माझ्या महाराष्ट्रात या माझ्या विदर्भात या माझ्या मराठवाड्यात या माझ्या कोकणात या माझ्या उत्तर महाराष्ट्रात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जिथे तुम्ही म्हणाल तिथे तुम्ही या जे जे काय तुम्ही कराल तुम्ही जरूर करा तुमच्यासाठी आमच्या महाराष्ट्राची देशाची आणि महाराष्ट्राची दारं उघडी आहेत आल्यानंतर साहजिकच आहे अर्थचक्राला गती मिळाली पाहिजे माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण नुसतं करोना एके कोरोना करत नाही बसलेलो आहोत सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत ज्या उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील विकासकामाच्या बा बाबतीत असतील ह्याही गोष्टी याही, याही आघाड्यांवरती आपण ती ऑफिसेस लॉकडाऊनमध्ये ठेवलेली नाहीत आपले संपर्क आपला संपर्क सुरू आहे सगळ्यांना आपण संपर्क करतो आहोत त्यांच्या आवश्यकता समजून घेतो आहोत आपण त्यांना काय देऊ शकतो त्याच्यावरती विचार करतो आहोत काही अटी तटी शर्ती म्हणजे आल्यानंतर असं काही जणांना होतं नको तो बाबा महाराष्ट्र आम्ही चाललो परत तसं नाही आहे तुम्ही सांगा काय काय आम्ही करू शकतो हो? हे आम्ही करू शकतो हो? ते तुम्हाला मान्य असेल जरूर या एकदा आल्यात की तुम्हाला कुठेही आडकाठी केली जाणार नाही या पद्धतीने आपण जातो आहोत मग ते पर्यटनाच्या बाबतीत असेल उद्योगधंद्याच्या बाबतीत असेल चहूबाजूनी आपण आपले प्रयत्न सुरू आहेत ह्याचं कारण असं की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं अर्थसंकल्प मांडला काय नवीन स्वप्न घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलोत काय आलो काय आणि अचानक हे संकट आल्यानंतर तेही अधिवेशन आपल्याला आवर्तं घ्यावं लागलं ती अशी सगळी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीचा सामना मुकाबला करतो आहे शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा निर्णय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर सगळ्यांचीच काळजी घेतो आहे शाळा सुरू होणार का तर माझं म्हणणं आहे शाळा सुरू होणार कापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार त्याच्यावरती आपण लक्ष देतो मग ते शालेय शिक्षण असेल महाविद्यालयीन शिक्षण असेल सगळ्या सगळ्याच बाबतीत आहोत तर असं एक एक, 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 एक गोष्टी आपण करत चाललेलो आहोत मला खात्री आहे जसं जे सहकार्य तुम्ही आजपर्यंत मला केलं सरकारला केलं तसंच याही पुढे कराल जे जे काय आपण करू ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला न सांगता मी काही करणार नाही लॉकडाऊन हा शब्द जरी मी वापरत नसलो तरी याचा अर्थ आपण परवापासून सगळं काही उघडतो आहोत असं समज करून गैरसमज करून घेऊ नका आज देखील आपल्याला उलटं आज जास्त शिस्तीची गरज आहे कारणाशिवाय बाहेर पडू नका कारण आपण असं म्हणतो की ज्येष्ठ नागरिक म्हणजे घरातले आई वडील कोणी ज्येष्ठ सगळे आपले कुटुंबीय त्यांची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आणि तरुणांनो बाहेर पडा ह्याचा परिणाम असा होतो आहे की तरुणसुद्धा आता संक्रमित व्हायला लागलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आजही म्हणजे आजसुद्धा एक गोष्ट चांगली आहे की ऐंशी टक्के लोकांना लक्षणच दिसत नाही पण लक्षण दिसले नाहीत ह्याचा अर्थ त्याला प्रादुर्भाव झाला नाही याच्यातला भाग नाही मग तो लक्षणं न दिसणारा तरुण घरात इतरांना त्याचा संपर्क झाला तर तो एक प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक करायच्या आहेत बाहेर पडलात तोंडावरती मास्क पाहिजे हात सतत धुत राहिलं पाहिजे सॅनिटायझर वापरायला पाहिजे साबणाने हात धुवायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अजूनही आपल्याला काही काळ पाळाव्याच लागतील कारण ह्या केवळ आणि केवळ आपल्या म्हणजे तुमच्या भल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी आणि दुसरी गोष्ट अशी की मगाशी मी जे डॉक्टर्सना विनंती केली ती एवढ्यासाठी की ज्येष्ठ डॉक्टर्सना मी विनंती क के केली की आपण स्वतः जाणीवपूर्वक जातीने लक्ष द्या कारण ही आ, साथ विचित्र आहे विचित्र आहे कारण तो रुग्ण त्याचे कुटुंबीय तुमच्या ताब्यात देत असतात ते कुटुंबीय त्याला भेटू शकत नाहीत पण केवळ आणि केवळ तुमच्या भरोशावरती घरातला आपला प्रिय घरातली प्रिय व्यक्ती ही तुमच्या हो ता ताब्यात ते सोपवत असतात तर त्यांच्याकडे आपण आपुलकीने प्रेमाने लक्ष द्या आपण कुटुंबीय आपल्या कुटुंबातला म्हणून त्यांच्याकडे बघा एक ही जर का आपली जवळीक साधली गेली ना तर माझं मत आहे की करोना वगैरे असंच निघून जाईल तर हा जो काही दुरावा थोडा राहिला असेल भीतीपोटी ती भीती तुम्ही सरकारवरती सोपवा तुम्हाला काय उपकरणं पाहिजे ती सांगा सरकार तुम्हाला देईन पण आता ह्या अंतिम टप्प्यात आपल्याला हे युद्ध अर्धवट सोडून चालणार नाही इथपर्यंत आपण लढत लढत आलेलो आहोत आता जर का आपण गाफील राहिलो तर मग पुढे आपण जाऊ शकत नाही अजूनही संकट टळलेलं नाही धोका टळलेला नाही पण हा धोका पत्करून जे जे करता येणं शक्य असेल त्या त्या गोष्टी आपण हळुवारपणाने उघडत चाललेलो आहोत लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य जसं आजपर्यंत सरकारला मिळालं तसंच ते सुद्धा मिळेल अशीच अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र